इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम। मग वेलोसिटी मध्ये किती चेंज झालाय हे कसं कळेल आपल्याला? तर आपल्याला फायनल वेलोसिटी माहिती आहे, ते काय मानली आपण? v। इनिशियल वेलोसिटी काय होती त्याची? u। मग त्याला कितीतरी वेळ तर लागलेलाच आहे, म्हणून तो लिहितो आपण t। मग हा फॉर्म्युला कशाचा आहे? ऍक्सलरेशनचा, आणि ऍक्सलरेशन हा a या सिम्बॉलने दर्शवला जातो। मग हा त्याचा फॉर्म्युला इथं तयार झाला, ऍक्सलरेशन a इज इक्वल टू v मायनस u अपॉन टाइम। मग यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ऍक्सलरेशन इज इक्वल टू फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम। हा जो झाला, हा झाला आपला ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला। आता आलंच असेल तुम्हाला लक्षात, ही मला खात्री आहे। तर आपण पुन्हा पुढे जाऊया, पुढचा टॉपिक जो आपला आहे युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन। तर यासाठी तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तर एक टेबल दिलेला आहे की ज्यामध्ये पुढच्या एका कॉलम मध्ये टाइम दिलेला आहे, टाइम इन सेकंड, दुसऱ्या कॉलम मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीटर। तुम्ही टेबल मध्ये पाहत आहात 0 सेकंडला 0 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे, 5 सेकंडला 10 मीटर, 10 सेकंडला 20 मीटर, 30 सेकंडला 40 मीटर। म्हणजे यानुसार हा जो ग्राफ, हा जो टेबल बनत आहे, हा टेबल तुम्हाला लिनियर रिलेशनशिप शो करतोय। लिनियर रिलेशनशिप म्हणजेच काय? की सारख्या वेळेमध्ये सारखं डिस्टन्स जेव्हा तो ट्रॅव्हल करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो की तो जो ऑब्जेक्ट आहे सारख्या कालावधीत सारखं अंतर पार करतो। मग त्याची डेफिनेशन कशी करणार बरं का आपण? तर इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अन इक्वल डिस्टन्सेस, अ इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे सारख्या इंटरवल मध्ये, वेळेच्या सारख्या इंटरवल मध्ये तो जर सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये आहे असं आपण म्हणणार। आणि त्यासोबतच मग तो युनिफॉर्म मोशन आहे तर हे आपण कशाद्वारे शो करणार बरं का? मग यासाठी आपण ग्राफ बघत असतो। मग ग्राफ बघा बरं का, जर आपण एक्स ऍक्सिसला तुमचा टाइम घेतला, वाय ऍक्सिसला जर आपण डिस्टन्स घेतलं आणि प्रत्येक पॉइंटवरती 5 सेकंडला जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्यावर एक डॉट ठेवला, 10 सेकंडला जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले तर ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले यावर जर पॉईंट ठेवला तर यानुसार आपल्याला कळतं। आणि त्या पॉईंटवरून जर आपण एक रेषा काढली तर ती रेषा ओरिजिन पासून एकदम सरळ असते, याचा अर्थ की ऑब्जेक्टने काय तर युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, सारख्या कालावधीमध्ये सारखंच अंतर तो कव्हर करत आहे। मग याच्याच अपोजिट काय असेल बरं का? नॉन युनिफॉर्म मोशन। मग याचे डेफिनेशन तर आपण साधारणपणे ओरली सांगू शकतो, तर कशी? व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस, बघा मी काय शब्द वापरतोय, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, देन द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म मोशन। म्हणजे यावरून आपण पाहू शकतो, जरी आपण 5-5 सेकंदाचा गॅप घेतला किंवा 10-10 सेकंदाचा गॅप घेतला तर त्यामध्ये जे ऑब्जेक्टने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते सारखं नाहीये। मग यावेळेस जर आपण या माहितीचा ग्राफ जर काढला तर तो स्ट्रेट लाईन येत नाही, आणि यावरून आपण सिद्ध करतो की हा जो ऑब्जेक्ट आहे, ही जी कार आहे या जी काही व्हेकल आहे त्याची जी मोशन आहे ती नॉन युनिफॉर्म मोशन आहे। तर मित्रांनो, आपल्याला आज आपण ऍक्सलरेशन आणि युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन याबद्दल शिकलेलो आहोत। तर आपण पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।